पुढची बातमी आहे अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची सध्या मतमोजणी सुरू झाली आहे। नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी 3 फेब्रुवारीला मतदान झालं। नाशिक विभागात पदवीधर साठी 55%, तर नाशिक जिल्ह्यामध्ये 58% मतदान झालं होतं। अमरावतीमध्ये गृहराज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांची प्रतिष्ठापणा लागली आहे, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार संजय खुडके, त्यामुळे अमरावतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले। नाशिकमध्ये भाजपकडून डॉक्टर प्रशांत पाटील तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे मैदानात आहेत। आणि याचाच आढावा, या मतमोजणीचा आढावा आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी घेतला। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे नाशिकच्या याच अंबड वेअर हाऊसमध्ये। आज सकाळपासून ज्या मतमोजणी प्रक्रिया खरं तर पार पडत आहे, उत्तर महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया ही जी आहे पार पडलेली होती। जवळपास 55% मतदान जे आहे झालेलं होतं। एकूणच आज सकाळपासूनच नाशिकच्या या अंबड वेअर हाऊसमध्ये मतमोजणीची प्रक्रिया जी आहे पार पडत आहे। खरं तर काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट ज्या ही खरं तर ही लढाई असणार आहे। भाजपाचे जे केंद्रीय मंत्री आहेत डॉक्टर भामरे यांचे जावई थेट भाजपाकडून लढत आहेत, आणि त्याच पद्धतीने काँग्रेसचे जे आहेत डॉक्टर तांबे हे इथे कॅन्डिडेट आहेत। त्यामुळे एकूणच काँग्रेस आणि भाजपाचीच ही खरं तर मुख्य लढत जी असल्याचं मानलं बोललं जात आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे इथे प्रचंड पोलीस बंदोबस्त देखील खरं तर आहे। त्यामुळे एकूणच या निकालाकडे संपूर्ण आता उत्तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण डॉक्टर सुभाष भामरे हे केंद्रीय मंत्री आहेत। खरं तर भामरेंची जावई इथे कॅन्डिडेट असल्यामुळे भामरेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण निवडणुकाकडे उत्तर महाराष्ट्राचं लक्ष जे आहे लागलेलं आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। सुरू झाली यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झाल्यामुळे 30 टेबलवरती मतमोजणी चालू आहे आणि प्रेफरन्शियल व्होट सिस्टम असल्यामुळे आपल्याला सर्व मतपत्रिका मिक्स करणे आवश्यक आहे, बंडलिंग करणं आवश्यक आहे, आणि त्यानंतरच कोटा ठरवून त्याची प्रत्यक्ष काउंटिंग सुरू होईल।